नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी सुनील पाटील आजच्या ताज्या घडामोडींचं आपले स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. राज्य परिवहन महामंडळाची लाल परी बस प्रवाशांच्या सेवेत पूर्ववत झाली हजर. प्रवाशांनी लाभ घेण्याचे आगार प्रमुखांनी केले आवाहन. कोरोनाचे संकट असले तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होऊ लागली नागरिकांची गर्दी. जे जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे यांनी राजवाडे मंडळास भेट देऊन ऐतिहासिक साधनांची केली पाहणी. मोबाईल टॉवरचे काम त्वरित थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा मुस्लिम नगरातील नागरिकांनी दिला इशारा. खासगी बँकांकडून सक्तीची कर्ज वसुली संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. आता बातमी विस्ताराने. जगभर पसरना हो कोरोना म्हणून उभी राहिली एसटी. जगभर पसरना हो कोरोना म्हणून उभी राहिली एसटी. श्रीमंत पै कार मान गरीब जाया कष्टी. तोंडले रुमाल बांधी बुंदी आते गावेगाव फिरजात तुम्ही. तोंडले रुमाल बांधी बुंदी आते गावेगाव फिरजात तुम्ही. तुम्हाला सुख दुःख मदका आखो दाईवनी एसटी. आखो दाईवनी एसटी. शासनाच्या निर्देशानुसार गुरुवारपासून राज्यांतर्गत एसटी बससेवेचा प्रारंभ करण्यात येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काचे प्रवास साधन लालपरी रस्त्यावर धावल्याने एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे. अनेक दिवस नीरव शांततेचा अनुभव घेणाऱ्या धुळे बसस्थानकाने पुन्हा गर्दीचा हवावासा अनुभव घेतला असला जरी अनेक दिवसांपासून सेवा बंद असली तरीही कोणतीही भाडेवाढ लागू करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागात मागणी परत्वे सेवा उपलब्ध करून दिली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक व एसटी कर्मचारी संघटनेने केले आहे. COVID-19 अर्थातच कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी 22 मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही खाजगी वाहन चालकांनी प्रवाशांची प्रचंड प्रमाणावर लूट केली तर बहुतेक मजुरांनी चक्क कुटुंब काफिला घेत शेकडो किलोमीटरचे अंतर पायपीट केली आहे. या दरम्यान बससेवा विनामूल्यपणे प्रवाशांच्या सेवेत धावली आहे. तब्बल 5 महिने एसटी बससेवा बंद असल्याने एसटी कर्मचारी प्रचंड अडचणीत सापडले होते. मार्च महिन्यात 75% वेतन, मे महिन्यात 50% वेतन अदा झाले तर जुलै महिन्याचे वेतन अद्यापही थकीतच आहे. बहुतांश एसटी कर्मचाऱ्यांनी मोलमजुरीचा मार्ग स्वीकारला होता. बससेवा सुरू झाल्याने अडचणीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. एसटी सेवा सुरू झाल्याने तोट्यात गेलेले राज्य परिवहन महामंडळ सुस्थितीत येण्यास मदत होणार आहे. एसटी बससेवा सुरू झाल्याने धुळे आगाराच्या एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानक येथे हजेरी लावून आनंद व्यक्त केल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेने दिली आहे. विभागीय खजिनदार महाराष्ट्र एसटी कामगार संघटना धुळे विभाग. गेल्या 22 मार्चपासून COVID-19 प्रादुर्भावामुळे आज इथे संबंध राज्यभरामध्ये लॉकडाऊन झालेला होता. त्या अनुषंगाने जवळजवळ मार्च महिन्याचा 75% पगार आधी कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानंतर एप्रिलचा पूर्ण दिला. त्यानंतर मे महिन्याचा 50% पगार कापण्यात आला होता. त्यानंतर शासनाने काही अनुदान दिल्यानंतर मागचा जो थकीत पगार होता तोही कर्मचाऱ्यांना देण्यात आला व आता मात्र जुलै महिन्याचा पगार अद्यापही कामगारांना मिळालेला नाही. अशा अवस्थेतही काल राज्य शासनाने ही लालपरी रस्त्यावर धाव देण्याचा निर्णय जो घेतला आहे तो निर्णय आम्हा कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही या निर्णयाचे खूप मोठ्या उत्स्फूर्ततेने स्वागत करतो. आणि त्या स्वागतासाठीच आज येथे सबंध शहरातून सबंध तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यातून कर्मचारी हा
बसस्थानकावर एक पेटलेला आहे आणि प्रवाशांना देखील आम्ही आवाहन करतो की राज्य शासनाने जी लाल परी रस्त्यावर धावण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या कामगारांची उपासमार टाळावी आणि भविष्यात एसटीला देखील चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करतो. प्रवासी 22 प्रवासी बसवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रवासी मात्र जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आपल्याला बसवता येणार नाही. खडतर परिस्थितीत गेले, हालाकीमध्ये गेलेले आहेत. कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर नव्हता, उशिरा शासनाने उशिरा दिला. काही कर्मचाऱ्यांना अन्य व्यवसाय शोधावे लागले, काही कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला विक्री झाली, काही कर्मचाऱ्यांची आत्महत्या देखील झाल्या, काही कर्मचाऱ्यांनी गवंड काम करून आपला उदरनिर्वाह भागवला. अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये हे जे दिवस निघाले त्या दिवसातून आज जो दिवस उगवला आहे हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने खूपच आनंददायी दिवस आज आहे आणि आम्हाला खूप आनंद झाल्यामुळेच आज आम्ही सगळ्या बसस्थानकावर कर्तव्य करण्यासाठी एकवटलो आहोत. परंतु जशी जशी प्रवाशांची पूर्तता होईल तसे तसे गाड्या सोडण्याचं हे प्रशासनाचं धोरण असल्यामुळे प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार गाड्या सोडल्या जातील व त्याला जशी मागणी राहील तसे कर्मचारी आम्ही संघटनेच्या वतीने देखील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की प्रशासनाने हाक दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्वरित कर्तव्यासाठी इथे बसस्थानकावर येतील अशी सर्व कामगारांच्या वतीने ग्वाही पण देतो. गणेशोत्सवासारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर एसटी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवाशांचे 5 महिन्यात प्रचंड हाल झालेले आहेत. एसटी सेवा पूर्ववत सुरू राहावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. आदेशानुसार आज दिनांक 20/8/2020 रोजी महामंडळ बस सुरू केली. खूप फायदेशीर ठरलं कारण की बाहेरच्या खाजगी वाहतुकीने अवाजवी दर आकारलेले होते, त्याच्यामुळे प्रवाशांना परवडत नव्हतं. पण महामंडळची बस ही सुरू करणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे वेळेवर बस सोडणं ही पण गरज आहे. सोशल डिस्टन्स नियम पाळणं हे पण गरजेचं आहे. महामंडळाने जास्तीत जास्त प्रवासी बसू नये कारण त्याच्याने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. महामंडळाने कायमस्वरूपी कमीत कमी 31 डिसेंबरपर्यंत तरी 20-25 सीटाचंच पालन करावं. अवाजवी प्रवासी बसू नये आणि अवाजवी तिकीट पण अति उत्तम झालं. बस चालू झाली तर लोकांच्या फजिता होणार नाही. महामार्ग चालू होऊन गेला आहे, जाण्या येण्यासाठी लोकांना सोयी होऊन गेलं आहे. त्यासाठी बरंच चांगलं झालं एस टी चालू झाली त्यावेळेस. आणि अडचणी खूप गावा जाण्यासाठी, नोकरी जाण्यासाठी, लोकांना जॉबसाठी जाण्यासाठी येण्यासाठी खूप पैसे झाल्या. टाईमवर गाड्या न मिळत होत्या, त्या हिशोबाने बस चालू झाली. खूप चांगलं झालं. जॉब दादा तिथं आहे रंडलला मी एस टीमध्ये डेली अपडाऊन करून तर मग काय टू व्हीलर बाईक वगैरे या गोष्टीवरच फक्त बस. बाकी मग काल्यापिल्या बघायला हात द्यायचा, एखादा मालट्रकवर गाडीवर जायचं, कधी एखाद्याला ड्युटी ॲक्टेस होत नव्हती, टू व्हीलर निघून जायचं. अशा पद्धतीने अपडाऊन केलं. प्रवासून 2 शूटर आम्ही एकच जण बसणार आहे. आनंद प्रवास दिला आमचा एस टीमध्ये चालू झाल्यानंतर. पूर्वी खूप अडीअडचण होते आम्हाला जायला, आता एस टी चालू झाली आहे आणि आम्ही खूप आनंदात जाऊ आणि प्रवास करू शकतो सुखाचा. शासनाच्या सूचनेनुसार धुळे आगाराने बस सेवेस प्रारंभ केलेला आहे. सर्व बसेस सॅनिटाईज केले असून बसस्थानक आवारात व सेवेत सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे. नाशिक जळगाव जिल्ह्यांसाठी बायपास एसटी सेवा सुरू केली असून ग्रामीण भागात मागणीनुसार बसेस पुरवल्या जातील. कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. एका एसटीत 22 प्रवाशांना मुभा असून प्रवाशांनी मास्कचा वापर करीत सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रवास करावा असे आवाहन धुळे बसागर व्यवस्थापकांनी केलेले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या सूचनेनुसार जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची सर्वप्रथम आरोग्य तपासणी केली जाईल, तसेच सर्व अटी नियमांचे पालन केले जाईल असे धुळे विभागाच्या प्रमुख मनीषा सपकाळे यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आतापर्यंत थांबून असलेली लालपरीची चाकी आजपासून पूर्ववत आंतरजिल्हा तसेच 2 जिल्ह्यांमधील वाहतुकीकरता सुरू झालेली आहे. या वाहतुकीकरता धुळे विभागातील 2 जिल्हे धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आगारांतून 9 आगारांतून सदरची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 2 जिल्ह्यांमधील वाहतुकीकरता आपण जळगाव, नाशिक, औरंगाबाद, धुळे नंदुरबार तसेच नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुरू केलेली आहे. सदर वाहतुकीकरता चालक वाघ तसेच कार्यशाळा कर्मचारी या सगळ्यांना कामगिरीवर हजर होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदरची वाहतूक करताना
कोविड-19च्या अनुषंगाने ज्या सूचना पाळण्याकरता शासनाने घालून दिलेल्या या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एका वाहनाची सिटिंग कपॅसिटी 44 सीट जरी असली तरी त्या वाहनामध्ये आपण केवळ 22च प्रवासी वाहणार आहोत. प्रत्येक सीटवर एकच प्रवासी राहणार. प्रवास करताना प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे गाडीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या काही कलेक्टर साहेबांनी आत्ता ज्या सूचना दिल्या की आंतर दोन जिल्ह्यांमध्ये वाहतूक करताना ज्यावेळी दुसऱ्या जिल्ह्यातले प्रवासी येतील त्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आत्ताच साहेबांनी मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये सदरच्या सूचना दिलेल्या आहेत. तसंच आपण सिव्हिल सर्जन आणि जे काही तालुक्यातले आगार आहेत त्या तालुक्यातल्या आगार व्यवस्थापकांना संबंधित दवाखान्यांशी संपर्क साधण्याकरता सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे तपासण्या होतील. सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स पाळून 22 प्रवाशांचं प्रवासी नक्कीच त्याला भरभरून प्रतिसाद देतील. आत्तापर्यंत अडकून पडलेले जे प्रवासी होते ते सर्व वाहतुकीचा लाभ घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आरोग्य काळजी त्यांना मास्क सॅनिटायझर यापूर्वी आपण उपलब्ध करून दिलेले. आत्ता जरी दोन जिल्ह्यांमधली वाहतूक जरी सुरू झाली तर यापूर्वी आपली वाहतूक चालू होती. आत्ता दोन जिल्ह्यांमधली वाहतूक सुरू झाली आहे. यापूर्वी आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आगार कक्षामध्ये वाहतूक सुरू ठेवलेली होती. त्यांना मास्क सॅनिटायझर त्यावेळीच उपलब्ध करून दिलेले. येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. कोरोनाचे सावट लक्षात घेता नागरिकांनी विशेषतः महिलांनी सजावटीचे साहित्य घेण्यास आठवडाभरापासून सुरुवात केली आहे. कोरोनामुळे नागरिक गर्दी करत नसले तरी त्यांच्यात उत्साह मात्र दिसून येत आहे. बाजारात विविध प्रकारच्या गणेश मूर्त्यांसह विविध प्रकारच्या सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. येत्या 22 ऑगस्ट शनिवारपासून हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सण सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गेल्या आठवड्याभरापासूनच बाजारपेठ फुलू लागली आहे. कोरोनाचे सावट लक्षात घेता गणेश चतुर्थीच्या दिवशी गर्दी न करता धुळेकर बांधवांनी आठवडाभरापासून बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू केलेली आहे. यंदा कोरोनाची भीती असली तरी नागरिकांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. धुळे शहरातील राणा प्रताप चौक, पुलवाला चौक, दत्तमंदिर चौक आदी ठिकाणच्या बाजारात शाडू मूर्तीच्या गणेश मूर्त्यांसह विविध प्रकारच्या आकर्षक गणेश मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या असून नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला बुकिंग करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय रंगीबेरंगी फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या लाइटिंग्स आदी डेकोरेशनचे विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध झालेले आहे. त्यांच्या खरेदीसाठी विशेषतः महिला वर्गात आनंद पसरलेला आहे. त्यामुळे आता हळूहळू बाजारात उत्साह निर्माण होत आहे. आशिष पेडवाल, गेल्या फुलवाल चौकात 10-15 वर्षापासून आम्ही फेस्टिवल सर्व साहित्य उपलब्ध करतो प्रत्येक नागरिकांना. यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन जरी कोरोनाचं वातावरण असलं तरी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात जे 5-7-8 दिवस पहिल्यापासून त्यांची खरेदी चालू गेली बाजारात. कोणत्याही प्रकारचं असं आम्हाला कमी यावर्षी कोरोनाचं वाटत नाही. फक्त एवढं झालं की ऐनवेळेस बाजाराची गर्दी व्हायची ती न होता आता लोक 7-8 दिवस पहिले येऊन सगळ्या प्रकारची गर्दी करून, कारण दुकानदारायचं आगमन जोरात होणार, लोकांची